हरे कृष्ण। हौद सज्ञदास सभ्यवने आजनो वीडियो देखान स्वागत करूच। तुमने तुम्हारा जीवनम हेल्दी रिलेशनशिप्स हुनो अशीतर आई वीडियो लक्ष दिखन ऐको। अधिकतर लोक माझ्याकडे कवा काउन्सिलिंग आणि गायडन्ससाठी यावचे ते बोलत प्रभूजी हमाराकडे पैसा छे, करिअर छे, सोसायटीमध्ये नाव छे, ही तर आम्ही मनम अजूबी खुश नाही छे। कसान काय तर हमारा रिलेशनशिप्स बरोबर नाही छे। तई लेकरू बाळोना मधम असंदे, भाईबंदोना मधम असंदे, दोस्तोना मधम असंदे, दाला बायकोना मधम असंदे, लय कॉम्प्लिकेटेड छे। आणि कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप्स काय तर कॉम्प्लिकेटेड जीवन। आणि इनू अनुभव हमने सब मने खा ने तर खा जरान जरा तर हमारा जीवनम छे कंबुलिकन मने भी खोड़स। रिलेशनशिप्स एक लई मट्टू विषय छे आणि इना उपर एक पूरा वर्कशॉप करेगे। ही तर आज हमी एकच एक लई महत्वपूर्ण अंशना बदल चर्चा करा आणि तई का छे काय तर कम्युनिकेशन संचार संवाद। आजकल योगा एक लई बजवर्ड छे, जगत प्रसिद्ध शब्द छे। आणि योगा काय तर लोक हेल्थना संगाट कनेक्ट करा छे। योगानु अर्थ काय काय तर एक संपूर्ण कनेक्शन, एक होलसम कनेक्शन, एक लिंक। आणि एक आध्यात्मिक साधकने योगा काय तर जीवात्मा आणि परमात्माना मदम का संबंध छे तिने योग कम बोलाच। आता तोच एक हेल्दी रिलेशनशिपसाठी हमी एक हेल्दी कम्युनिकेशन राखानु लई इम्पॉर्टंट छे। देखो दोन लोको वातो करना ती कवा हार्ट टू हार्ट कनेक्शन होच, माइंड टू माइंड कनेक्शन होच, तिने योगा ऑफ कम्युनिकेशन कम बोलाच। काय तर हमारा वातो ती लोको कवा हमारा नजीक अवच तिने योगा कन बोले गए। इतर हमारा वातो ती कवा दूर जात लोको ते योगा नव्हे। हमारा संचार मध्ये आम्ही योग ने इंट्रोड्यूस करणो। आता आई योग ने हमारा संवाद हमारा संचार मध्ये कौ लावणो तई हमी आज जरा कळलेवा। कवा भी हमी लोकोना संघाट कवा कम्युनिकेट करायचं वाहतो करायचं ये तीन पॉइंट तुम्ही तुम्हाला मनम राखिलो। पॉइंट नंबर वन योगा ऑफ इंटरॅक्शन काय तर संपर्क नु योगा। देखो व्यक्तिगत आवश्यकता आसक्ती आणि रुची साईडम राखी कन कोणा संघात हमी कनेक्ट होवान देखताच तौना आवश्यकता चिंता आणि तौनो हित उपर कवा हमी हमारो ध्यान केंद्रित कराच तवा लोको ऑटोमॅटिकली हमारा संघात जुडान अपेक्षा राखच। लोकोने ऐकान पहिले तौना उपर हमी एक तिरमाण उपर आवानो ते चटकाचे हमी छोडनो। त्यासाठी जे आय लय इम्पॉर्टंट छे की हमी योगा ऑफ इंट्रॅक्शन कळलेनो। भगवान श्री राम लय लोकप्रसिद्ध होता आणि संपूर्ण अयोध्याना लोक भगवान श्री राम ने लय प्रीत करता था। कसान काय तर भगवान राम योगा ऑफ इंट्रॅक्शन लय परफेक्टली करता था। कवा भी अयोध्या कोणा तर घर में एक उत्सव होतो अशी तर एक उत्सव नो अवसर अशी तर कोणू तर एक सक्सेसफुल लाईफ ही का भी एक सक्सेसफुल इव्हेंट छे कोणा तर घर में लग्न छे भगवान श्री राम तौना फॅमिली मेंबर्स ती भी जास्ती सेलिब्रेट करता था। आणि तोच अयोध्या मध्ये कोणा तर घर में कोण तर दुखाया कोण तर कोणा तर जीवनम दुःख होतो भगवान श्री राम तौना फॅमिली मेंबर्स ती भी जास्ती रडता था। आता भगवान श्री राम तोने कोणते भी सोल्युशन्स नाही देता था। ही तर निस्तू सहानुभूती देखाडी करणं लोकांनो हृदय जिंकता था। भगवान राम ने गोच्चे की सभी प्रॉब्लम्स ना सोल्युशन्स हमारकडे नाही छे। ही तर कवा हमारा सुख दुःख हमने हृदय ती ऐकणारा कोण मिळच ऑटोमॅटिकली हमारं सुख डबल ही जायचं आणि हमारं दुःख ऑटोमॅटिकली अर्धही जायचं। दुसरो पॉइंट योगा ऑफ पार्टिसिपेशन काय तर काय एक सहभागितानु योगा। लोको स्कूल कॉलेजम सहभागी हे गे, ऑफिस मध्ये सहभागी हे गे, तोच हमारा जीवनम भी सहभागी हे गे। ही तर कवा आम्ही दुसरांना अभिप्राय वने महत्व देवाच ते ॲक्च्युली योगा कवाळलेच।
सभी प्रॉब्लम्स ना सॉल्यूशंस हमारा कड़े छे कम बोली के ना हमें का सुपरमैन नवे हमने दूसरा ना ओपिनियंस भी हुनु हमारा जीवन देखो हमी सुपरमैन नवे हनुमान हुआ भगवान श्री राम ना दुखम हनुमान सहभागिया हनुमान नानी लोकों ना अभिप्राय तो ने महत्व दिवानु हमी शिकनु सीता मया लंका मशील तवा हनुमान नो इंट्रोडक्शन विचार हनुमान नो इंट्रोडक्शन ले मस्त होतो हनुमान बोलच सुग्रीव ना सैन्य मध्ये हो एक तुच्च वानर छे आणि ह्या एक संदेश वाहक एकन हवयो छे हनुमान यो कसान बोल्या सीता न कहणो की एक तुच्च वानर समुद्र दाटीकन लंका ने कन एटलू सब उत्पात करेगे के तरह पूरा सुग्रीव नो सैन्य लंका ने तरह कटलू रावण नो नाश करेगे कन कवर्णो हमी कवा लोगों ना अभिप्राय वन्य महत्व दिवाच तटलूच लोगो हमारा संगाट संबंध रखन सिद्ध होच अनि इनु अनुभव हमने भी चे कौन तरह हमारा संगाट हमने हमारा अभिप्राय एकता शितर हमी तवना संगाट चोट आसान प्रयत्न कराच हनुमान नानी हमी संवेदनशील होना थी हमने चोट संबंध कर लेवा सकती अनुकूल होच तीसरो पॉइंट योगा ऑफ नॉन इंटरफेरेंस हस्तक्षेप ना करानो योग ते भी एक योग कवा हमी एक हेल्दी डिस्टेंस राखाच एक स्वस्थ अंतर कवा हमी लोगों ना संगाट राखाच ते चोकोट संबंध डेवलप करा सटी एक कारण होच हर एक मनुष्य नो एक पर्सनल स्पेस अस जो अनि तिने हमी रेस्पेक्ट करनो रिलेशनशिप ना नावर हमी ते पर्सनल स्पेस ने पूरा हिंदीगन ते व्यक्ति ने हमारूच एक प्रतिकृति एक रेप्लिका करान प्रयत्न कराच आणि तिना ती प्रॉब्लम शुरू होच हस्तक्षेप ना करना ती हमी लोकांनी ते कौचे तो स्वीकार कराच आणि तोनू प्रशंसा भी कराच आणि इना ती हमी खुद ना गुणांनी भी स्वीकार कराच आणि अपने आपम शांती ती असाच तुम्ही पंच पांडवांनी देखो सभ्यवन्ना व्यक्तित्व दुसरा होता अर्जुन भीम ने बिल्लुबाण शिकान फोर्स नहीं करो युधिष्ठर हौले सत्यवान छे सभी मारा भाई बंधो मारा एटलू सत्यवान नहीं छे कन कवा भी ते सो अपेक्षा नहीं रखतो तो नकुल हौ सप्ति हैंडसम छे हौ छंद छे कन कंपेयर नहीं करतो तो सहदेव प्राणियों ना संगत संवाद तो कम्युनिकेशन कर लेतो तो आणि मारा भाई बंधो ने ऐसो आवतो नहीं इतको बोली कन सुपीरियॉरिटी नहीं देखातो तो आणि भीम सप्ती जास्ती झुमन करत कंबोली कन कोणी बेजार भी नहीं होतो ते वेगळा वेगळा होता ही तर तवना पर्सनल स्पेस ने रेस्पेक्ट करता था आणि तो ही कन तवना संग तवना मदम एक वगट होतो तुम्ही भी तुम्हारा लोकोना संगत ये तीन पॉइंट योगा ऑफ इंटरॅक्शन योगा ऑफ पार्टिसिपेशन आणि योगा ऑफ नॉन इंटरफरन्स प्रज्ञापूर्वक ही कन अभ्यास करो आणि तुम्हारा संबंधो ते मधुरता वाढाडो आणि ऑटोमॅटिकली होच तुम्ही देखो तुम्हाला जीवनम तुम्हाला संबंध लई डीप होता जात यू विल हॅव अ डीप रिलेशनशिप्स तुम्हाला का भी प्रश्न अशी तर कॉमेंट्समध्ये लिखो आणि आई व्हिडिओ चकोट लागे अशी तर आपला लोकांना संगाट शेअर करा हरे कृष्ण.